काउंटर पॉईंट कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हालींच दिग्विजय सिंग हांगा येवन गेल्ले आसा आनी तेन्ना पासून काँग्रेस पक्षान एक नवो जोम आयल्लो आसा. पक्षाच्या म्हणण्या प्रमाणे ते लोकसभा इलेक्शन फेस करपाक रेडी आसा आनी दिग्विजय सिंगान सांगला की जर तांकां जाय जाल्यार दे कॅन वायप आउट एलिमेंट्स लायक मनोहर पर्रीकर. ह्या सगळ्या बोवाळान एक नाव येता ते विश्वजीत राणे हांचे, ज्यांचे नाव येता की जे जी पी सी सी चीफ जावपाक शकतात किंवा जे एक न्यू लिडरशीप म्हणून काँग्रेस तांचे कडेन पळोवपाक शकता. आमच्या वांगडा आसा विश्वजीत राणे, फॉर्मर हेल्थ मिनिस्टर इन दिगंबर कामत गव्हर्नमेंट. एक गजाल झाली दिग्विजय सिंग आलो तेन्ना, सुभाष शिरोडकरान सांगलें की वी लॉस्ट बिकॉज वी वर करप्ट म्हणून. तुमचें कितें म्हणणें? आय फील मोर दॅन आय डोंट टोटली अग्री विथ हिज स्टेटमेंट. ही इज अ सिनियर लीडर ऑफ द पार्टी. येस, करप्शन वॉज अ टॅग दॅट वॉज पूट ऑन द काँग्रेस पार्टी अँड आय बिलीव दॅट द बी जे पी मॅनेज्ड इन पुटींग दीस टॅग ऑन अस. कारण तुम्ही जर पळोवंक गेल्यार की जायत्यो गोश्टी जे झाल्यो गेल्या 5 वर्सांत, विकास झालो, रोजगार बऱ्यापैकी लोकांक दिवपाचो आमी प्रयत्न केलो आणि इतर काही गोष्टीं जो विकास इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीन आमी जे पावलां घेतली, म्हाका दिसना की गेल्या 16 महिन्यांत कसले दिशेन हें सरकार काम करता. पूण इल्लिगल मायनिंगाचो विशय आसूं आनी हे सगळे गोष्टी, हे मनोहर पर्रीकर जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले, लिडर ऑपोजिशन आशिल्ले, तेन्ना ते पी एस सीचे माध्यमांतल्यान हे सगळे चालू केले म्हणून आयज परिस्थिती गोंयांत परिस्थिती ही जाल्ली आसा. पूण करप्शनचो जो टॅग, इवन म्हापशेच्या हॉस्पिटला बद्दल ते उलयताले की पैसा पैसा पैसा. आयज पी पी पीचे प्रोजेक्टाचे टेंडरां हेच सरकार काडटा, आमी काय केन्ना काडूंक ना. आमी एक प्रयोग करपाचो आमचो प्रयत्न आसलो विदाउट हटिंग द पीपल. आयज म्हापशेच्या हॉस्पिटलांत आय सी यू, एन आय सी यू आनी इतर काही सेवा थंय उपलब्ध ना. 16 महिने झाले पूण तरी बी ते करूं शकना, म्हणूनच आमी म्हणटाले की एक्सपर्टीजची गरज आसा. पूण हो टॅग जो लागला हे सक्सेसफूल आपल्या कॅम्पेनच्या माध्यमातल्यान तो टॅग आमचेर घालपाक. पूण टॅग तुमचो स्वतः मान्य केलो सुभाष शिरोडकरान, तेणी सांगले की रिजनल प्लॅन, मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मायनिंग आणि मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शनचो इशू. इवन आम्ही जेव्हा आमचे नवे आमचे सिनियर आमचे ए आय सी सीचे मेंबर आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर श्री दिग्विजय सिंग जेव्हा आम्ही उलयताले त्यांच्याकडे, आम्ही एकूच त्यांना एक सांगले की काय गोष्टी, इवन रिजनल प्लॅन बऱ्यापैकी चार्ल्स कोरिया सारख्या बऱ्यापैकी लोकांक त्याचो वापर करून केलो गेलो. हे सरकार जेन्ना सत्तेर आयले, एडगर रिबेरो तुमकां याद आसतले, हेराल्डान मुख्यमंत्रीचो स्टेटमेंट आसलो की आय वील सी दॅट पीपल लायक एडगर रिबेरो आर इन्वॉल्व विथ द न्यू रिजनल प्लॅन. अँड आतांच तुम्ही जेन्ना म्हाका सांगले की आयज आमी आमचे काउंटर पॉइंटाक येवंक जाय, हांवें बी जे पीचो मॅनिफेस्टो काडलो, थंय स्पश्ट बरयलें आसा द ओल्ड रिजनल प्लॅन वील बी स्क्रॅप्ड अँड न्यू वन वील बी टेकन बाय इन्क्लुझीव मेथड बाय टेकिंग ऑल पीपल इन टू कन्सिडरेशन. आमचें मत कितें आसा, 16 महिने झाले गोंयान रिजनल प्लॅन ना. रिजनल प्लॅन ओपन करता तर रिजनल प्लॅन ग्रामसभेक धाडपाची गरज आसा. आयज रिजनल प्लॅन आ तसो स्क्रॅप करता म्हणटा, काही गोष्टी बऱ्या म्हणटा, काही कडेन इल्लिगल कन्स्ट्रक्शन चालू आसा. पूण हे जेन्ना तुम्ही म्हणटा की रिजनल प्लॅन स्क्रॅप करूंक ना या सरकारान, म्हणजे तुम्ही प्रचार जो केलो की रिजनल प्लॅनाचेर करप्शन झाले, हे चुकीचो प्रचार. बाकीच्या आस्पेक्टांनी ताणें सगळे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शनाचेर तुम्ही गेट वेल सुद निगमर कामेचो सगळे ह्या तरेच्या युवकांक इतर सगळ्या लोकांक एकत्र केले. आयज तुम्हीच इंग्लिश मिडियमाक जो काँग्रेसचो स्टँड आसलो, तुम्ही त्या इंग्लिश मिडियम स्कुलाक ग्रांट्स दिल्ले आसा. जे सगळे विषय, कसिनोचो विषय आसूं, रिजनल प्लॅनचो विषय आसूं, मायनिंगाचो विषय आसूं, हे सगळ्याचेर ह्या सरकारान यूटर्न घेतलेले आसा. म्हणजे लोकांक एक दाखोवपाक काय सत्ता घेवपाक म्हणून ज्या तरेनी तेणी मिडिया कॅम्पेन केल्ली, तेजो आमचेर भरपूर परिणाम झालो. हे कित्याक तुमकां सांगता की तुम्ही सगळे पळयतात की सगळ्या गोष्टीचेर काहीच ह्या सरकारान केले ना. पूण करप्शनचे आसा पळय, आणि आता एंटी करप्शन ब्युरोन जेन्ना इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केला तेन्ना पी डब्ल्यू डी सारख्या खात्यांनी करप्शन जातले चर्चेर आले, मग पैसे घेतालो म्हणून ओपन झाले आसा. जो पर्यंत इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जायना अँड जो पर्यंत पुरावे फुडें येना आनी कोण आपूणच येवन सांगना की बाबा आपूण पयशे दिल्या, वी कॅनॉट कॉल एनीबडी करप्ट. जायत्यो गोश्टी आतां म्हापशेच्या हॉस्पिटलाचेर उल्लेख केलो, पैसा 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 म्हणून ह्या तरेचो तेणी प्रचार केलो. आमी हे सगळे हॉस्पिटल इवन 150 सीट्स गोवा मेडिकल कॉलेज करपी हांवच. हांव तो जेन्ना नवो मंत्री जेन्ना टेक ओवर केले तुरंत तेन्ना पत्र आयला. पूण हे सगळे करपाक 2 वर्सां लागली आमकां. डॉक्टर जिंदालाक खबर आसा, तेका हांवें जाय तेन्ना आमी तेका आनी सेक्रेटरी हेल्थाक आमी दिल्ली धाडलेले करून घेवपाक. पूण सांगपाचो म्हाजो एकूच उद्देश आनी एकूच मुद्द्याचेर हांव परत परत भर दिता की हे सरकार सगळ्या गोष्टीचे जे म्हणटाले की करप्शन जाल्ले आसा, हे सगळ्या गोष्टीचे सरकारान यूटर्न केल्ले आसा. काँग्रेस पार्टी म्हणून आसा पळय, इट स्टँड्स व्हेरी डिवायडेड, ते युनायटेड केन्नाच दिसचे.
आय डोंट थिंक सो. काय विषय असा ज्या हेजेर आमचे लोकांचे केन्ना केन्ना इन काँग्रेस पार्टी केन्ना केन्ना मत जो असता जे भितूर आमचे घरा भितूर जे उलोवंक जाय केन्ना केन्ना आमचे लिडर भायर उलयता, आमी बी केन्ना केन्ना ते चूक करता भायर उलोवपाक. पण म्हाका दिसता की आयज केन्ना केन्ना एक परिस्थिती निर्माण जाता तेन्ना तो उलयता, पूण म्हाका दिसना की काँग्रेस इज अ डिवायडेड हाऊस. वेन द टायम कम्स वी आर ऑल युनायटेड. आवर ऑब्जेक्टीव इज टू स्ट्रेंथन द पार्टी. अँड म्हाका तरी दिसता की काही असे एलिमेंट्स असू येत, बट देन वन हॅज टू लिव्ह विथ दोज एलिमेंट्स. इट सेम थिंग इज हॅपनिंग टुडे इन द रुलिंग बीजेपी. यू सॉ ऑन प्रुडंट रिसेंटली, इट वॉज अ डिबेट बिटवीन द गव्हर्नमेंट, इंडिपेंडन्स अँड ऑल. आय थिंक एव्हरीबडी हॅज बॅश द गव्हर्नमेंट अँड गॉन होम. सो दिस इज द सिच्युएशन टुडे. समटाईम्स फ्रस्ट्रेशन, समटाईम्स सम सिच्युएशन मेक्स अ पर्सन बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर. सो सेम थिंग इज देअर इन आवर पार्टी. बट यू अग्री दॅट देअर इज अ वाईड गॅप बिटवीन सिनियर्स इन काँग्रेस पार्टी अँड ज्युनियर्स इन काँग्रेस पार्टी? यू आर रिफरिंग टू द पार्टी, यू आर रिफरिंग टू सीएलपी, व्हॉट इज इट? आय एम ओव्हरऑल रिफरिंग टू द पार्टी. सम इश्यूज इन्स्टन्सेस मे बी देअर वेअर सम पीपल डोंट शेअर अवर व्ह्यू ऑर वी डोंट अग्री विथ समबडी एल्सीस व्ह्यू. आणि मला दिसता की परिस्थिती सगळीकडे असता, वन हॅज टू लिव्ह विथ इट. बट डू यू थिंक दॅट यू हॅव बीन एबल टू बी टू प्ले अ रोल ऑफ गुड ओपोजिशन इदर ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस ऑर इवन आउटसाइड? वी हॅव गॉट, अकॉर्डिंग टू मी, वी हॅव गॉट अ पर्सन हू इज नॉट जस्ट अ मिडियोकर पर्सन, अ पर्सन हू हॅज लेट गोवा एज अ चीफ मिनिस्टर, हू हॅज बीन ग्रूम बाय दयानंद बांदोडकर एज अ मिनिस्टर. ही केम इन टू पॉलिटिक्स बिकॉज ही वॉन्टेड हिम टू कम इन टू पॉलिटिक्स. And teja upran he has ruled Goa for last so many years. If you look at major infrastructure projects right from Goa University, Kadamba Transport Corporation, and each and every corporation which the government has been started during his tenure, right from Shogam, management of Shogam, to bringing Goa on the tourism map of the world, I think our leader Mr. Pratap Singh Rane has been successful. Yes, he's an experienced leader, he's an experienced hand. To janna uleta, it makes front page news. So we have to understand, he also understands what are the circumstances in which one must talk, what are the circumstances in which one must not talk. But he is not aggressive. No, by being aggressive itself, that doesn't mean they are doing the role of the opposition. No, he said initially I am giving 15 months no, to the state. No, doesn't matter. But today if you see, what are the issues to be taken? Today we have got a pressing issue of Mopa which is dividing the state of Goa. He has made a statement yesterday that it is not an immediate necessity, and the Congress CLP party feels this stand of ours. Yesterday Digvijay Singh ji also has endorsed saying that people's views will be taken into consideration, only then we will move ahead or take any decision in this regard. That is our view. What I am trying to say is that he has been making the right noises at the right time and making certain questions to the government. We also have a CLP spokesman in Mr. Alex Reginaldo, who on behalf of the CLP is constantly taking up issues. That is the view of the CLP. And from time to time taking certain issues to addressing issues which are worrying the people of the state. No, of there are few individual leaders who are doing that, like Alex Reginald is doing that. He is representing the CLP. But on senior level leaders asa, jase Mavin Gudinno asa, we never see them coming out open. Kal bhi aamchi charcha zali. Aami tharayla kal ki jenna jenna CLP meeting zata, teje upran aami press briefing getle. And aami collective leadership an believe karta. And collective leadership che madhyamatlyan aami je kide vishay asa, आम्ही चार, आम्ही नऊ लोक आहात. नऊ लोक आम्ही आमचा जो मुद्दो असा त्या लोकांपुढे आणि जो विषय असा लोकांपुढे मांडपाचो आमचो प्रयत्न असतो. प्रताप सिंग राणे अलोन डजंट हॅव टू गो ऑन अटॅकिंग द चीफ मिनिस्टर. देर हॅज टू बी अ रिझन. देर आर इश्यूज, देर आर व्हेरी सिरियस इश्यूज विच वी हॅव अड्रेस येस्टरडे, अँड दीज इश्यूज विल बी टेकन अप. आय थिंक नाव टाईम हॅज कम फॉर अस टू टेक इच अँड एव्हरी इश्यू, आय एम शुअर ही विल डू जस्टिस. व्हॉट फॉर यू आर वेटिंग ऑल दिस व्हाईल? वेटिंगचो प्रश्न ना. If you go to the common man and find out, he himself will tell you what is his impression of the government. We don't need to make noise. People also have to self-realize what is happening and what is happening in the state of Goa. Goa rajyan khayi gelyar arogya kshetran paya samke thapp zalle asa. Itar industrial kshetran ek investment Goa rajyan na. Aaj taxation che madhyamatlyan itle taxes sarkaran vadelle asa. Pahili hai sarkar mantale ki 11 rupaye petrolar devele ani ekdam sagle mhanu lagle ki ekdam bari gosht keli. Pun aaj पेट्रोल पिवपाक सवाय, पूण सामान्य गोष्टी कॉमोडिटीज एंट्री टॅक्सा खातीर इतले म्हाग जाल्ले आसा. ते घरान सामान, बेसीक सामान हाडपाक हांव पयर मुंबय गेल्लो. मुंबय गेल्यार हांव पळयतां की भाजी जी मुंबय आसा क्रॉफर्ड मार्केटांत, हे पणजे शहरान आमी मार्केटांतले जे टॉमॅटो घेता आनी इतर काही गोष्टी घेता हे बॉम्बे पेक्षा म्हारग आसा. बेळगाव चीप आसा, पूण हांगा 15-20% इन्फ्लेशन जाता बिकॉज ऑफ एंट्री टॅक्स. अँड कोण तेजेर कंट्रोल करूं शकना. 11 rupaye पेट्रोल देवले आणि इलेक्ट्रिसिटी आणि पाणी वाढली आणि सगळे तरेचे तरेचे वॅट लायले, एका गुड गव्हर्नन्स म्हणना. एंट्री टॅक्सान कितले थोडे पैसे वयर सरतले? एंट्री टॅक्सान तो कितलो रेव्हन्यू
जनरेट करतलो तो विषयाचेर हांव वचना. एंट्री टॅक्स एका ट्रकाक 1,000 रुपया लागत. वॉट आय ना माझो मुद्दो कसो आसा, हांव जायते ट्रेडरा कडेन उलयतां. ह्या तरेचो विषय लोक जावंक लागला मार्केटान की ते आर्टिफिशियल इन्फ्लेशनाचेर प्रायसीसाचेर कंट्रोल कोणाचो ना. एंट्री टॅक्साच्या नांवान ते प्रायसीस डेफिनेटली, अँड गव्हर्नमेंट इज ॲब्सोल्युटली अनसक्सेसफूल इन कर्बिंग दिस. If you have put an entry tax, then you should be somewhere able to control the prices of commodities. Has the government come out with any kind of advertisement in the newspaper ki he commodity je prices a je vair tumhi diu naka te tari karat. Sir, but why there is no statement from your party or agitation from your party? I am not concerned about common man. We have already taken a press conference on entry tax. When Sudhakar Reddy was also general secretary, in his presence we have taken. Opposition leader was also present. And time and again we have been going on harping on every meeting and every forum on entry tax, but nothing is happening. Today, entry tax when it was passed in assembly, we walked out, you will be aware of that, and we walked out when he was trying to bring the thing on entry tax. This is a government decision, and government decisions have to be taken into consideration their monitoring mechanism and the sentiments of the people. Here people are constantly saying, newspaper articles are bashing the government on entry tax and why the price of commodities. Pair tumhi payata paper an payat Herald ani Times of India chart hallalo ki kitle mahag zala ani thai ek para ashillo ki he magai pavsa khatir jaung na he magai mukhya manje reason goya rajyan itle vadpak entry tax karni buta. आम्ही उलय ना, आम्ही उलय उलोवपाचे पहिली मीडिया हे सगळे कॅरी करता, पण आम्ही सगळ्या फोरमान आम्ही हे केले असतात. आज हेच सरकार पहिली कसिनोकडे मशाल यात्रा म्हणून काढलेली, पण हे सरकाराच्या पिरियडान किती घडटा कसिनो बाबतीत तुमका खबर आहे, त्याचेर हांव चढ उलोवंक वचो ना. पण एकूच तुम्ही लक्षात घ्या की हे सरकार सगळ्या गोष्टीचेर यूटर्न घेतले असा, आणि यूटर्न जेव्हा घेता सामान्य मनशाक सामको त्रासान उडोवन यूटर्न घेऊक लागले. करप्शनचो मुद्दो जर हो सरकार ट्रान्सपरन्सीच्या हेजेर तो सरकार हो निवडून आयल्लो, आयज ट्रान्सपरन्सी म्हणून आयज सगळे मुद्दे तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोन हायलायट केले, ते सगळ्या मुद्द्याचेर तुम्ही फाटी सरतात. आयज ही परिस्थिती आहे. आता काँग्रेसचे तुम्ही म्हटले नी लिडर ऑफ ओपोजिशन इज एक्सपिरियन्स्ड, फ्लोर कोऑर्डिनेशना बाबतीत त्यांचे जे फेलियर झाले लास्ट असेंब्लीक ताजेर किती रिएक्ट किती असा पळयात. केन्ना केन्ना आम्ही आयज ठरयला आम्ही 9 लोक आहात, आमच्या मध्ये युनिटी असूक जाय. काल बी ती चर्चा झाली असा, टोटल कोऑर्डिनेशन बिटवीन द पार्टी आणि CLP जातली. अँड माका दिसता की जे किती रिऑर्गनायझेशन आणि जे श्री दिग्विजय सिंग जीन आमकां मार्गदर्शन काल केले असा, माका दिसना की खंय ना खंय आम्ही कमी पडटले. हांव असू, रेजिनाल्ड असू, प्रताप सिंग राणे असू, बाबूश असू, मिस्टर मडकयकर असू, आम्ही सगळे लोक आम्ही एक राऊंड आम्ही एक स्ट्रॅटेजी करतले. आणि इवन फाटल्या फावट वॉकआउट जेव्हा करताना आम्ही वॉकआउट केली, काही लोकांनी वॉकआउट करू ना ती दुसरी गोष्ट, पण किती असा सगळ्या दृष्टीन एक वेल कोऑर्डिनेटेड एफर्ट विल बी पुट अंडर द लिडरशिप ऑफ श्री दिग्विजय सिंगजी, आवर लिडर ऑपोजिशन अँड द पार्टी प्रेसिडेंट. अँड आय एम शुअर लोकांक जी अपेक्षा असा काँग्रेस कडल्यान, आम्ही ती अपेक्षा बेश्टे वाऱ्यार वचपाक दिवचे ना. आम्ही एक रिस्पेक्टफुली आम्ही वागतले. आम्ही जे किती मुद्दे लोकां फुडें व्हरपाचे गरज असा, हे मुद्दे व्हरपाचो आमचा सदां प्रयत्न असतलो. वेदर इट इज टू द प्रेस कॉन्फरन्सीस, वेदर आमच्या मतदारसंघात मिटींग घेऊन लोकांक मार्गदर्शन करपाक, पण आम्ही एक मर्यादा दवरूंक सोदता राजकारणात. कितेंय शब्द वापरून काय कितेंय सरकाराक म्हणून आमकां फुडें वचपाचें ना. आयज जें घडटा तें लोकां फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी बेश्टे आर्टिफिशियल इन्फ्लेशन कशें जालां, वी आर नॉट गोईंग टू आर्टिफिशियली क्रिएट इश्यूज. इश्यूज वीच आर देर विल बी टेकन फॉरवर्ड टू द पीपल, अँड वॉट वी हॅव डिसायडेड येस्टरडे इट इज कलेक्टिव्ह लिडरशिप. ईच वन ऑफ अस विल टॉक.